बच्चों कैसे हो? सर हम सब अच्छे हो, हम सब होशियार बच्चे हो, वेरी गुड। दोस्तों तुम्हारा सगळ्यांना 15 ऑगस्ट च्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपल्याला शिकायचं आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स। म्हणजे काय रे बेटा? पूर्ण परफेक्ट म्हणजे पूर्ण पूर्ण वर्तमान काळ। प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे काय बेटा? पूर्ण वर्तमान काळ। परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ। प्रेझेंट परफेक्ट टेन्स पूर्ण वर्तमान काळ। पास्ट परफेक्ट टेन्स पूर्ण भूतकाळ। फ्युचर परफेक्ट टेन्स पूर्ण भविष्यकाळ। प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट टेन्स, तर त्या एका तासिकेमध्ये आपण तिन्ही काळाची माहिती बघितली मित्रो। प्रेझेंट परफेक्ट टेन्स पाहिला, पास्ट परफेक्ट टेन्स पाहिला आणि फ्युचर परफेक्ट टेन्स पाहिला, परंतु एका तासिकेमध्ये तिन्ही काय समजून होत नाही। म्हणून आता आज प्रत्येक विषयाची एक तासिका आपण घेणार आहोत। प्रेझेंट परफेक्ट टेन्सची एक तासिका, पास्ट परफेक्ट टेन्सची एक तासिका आणि फ्युचर परफेक्ट टेन्सची एक तासिका मित्रो घ्यायची आपल्याला। तर त्या दिवशी प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये काय सांगितलं होतं? सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज प्लस क्रियापदाचे तिसरं रूप व्हर्ब थ्री प्लस ऑब्जेक्ट। सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस व्हर्ब थ्री प्लस ऑब्जेक्ट। सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस व्हर्ब थ्री प्लस ऑब्जेक्ट। पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये काय असतं? सब्जेक्ट प्लस हॅड। सब्जेक्ट प्लस हॅड प्लस व्हर्ब थ्री म्हणजेच क्रियापदाचं तिसरं रूप आणि ऑब्जेक्ट। फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये काय असतं बेटा? सब्जेक्ट प्लस शॅल किंवा विल प्लस हॅव प्लस व्हर्ब थ्री प्लस ऑब्जेक्ट। फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये काय असतं बेटा? सब्जेक्ट प्लस शॅल किंवा विल। सब्जेक्ट प्लस शॅल किंवा विल, आय आणि वी च्या समोरच शॅल घ्या, बाकी ही सीट दे वी च्या समोर, इतर सर्व ठिकाणी विल घ्या आणि हॅव येतं आणि क्रियापदाचं तिसरं रूप येतं। परफेक्ट टेन्स म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप आलंच। तुम्हाला क्रियापदाची रूप आपण शिकवलेली आहेत, तर ठीक आहे। आपण काय फक्त एक गोष्ट याच्यामध्ये लक्षात ठेवा मित्रो, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये हॅव हॅज क्रियापदाचं तिसरं रूप, पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये हॅड क्रियापदाचं तिसरं रूप आणि फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये शॅल व्हील क्रियापदाचं, शॅल व्हील हॅव आणि क्रियापदाचं तिसरं रूप, शॅल किंवा व्हील हॅव आणि क्रियापदाचं तिसरं रूप, व्हील हॅव क्रियापदाचं तिसरं रूप। एवढं जरी लक्षात ठेवलं तरी भरपूर झालं, काहीच अवघड नाही। त्या आपण पाठीमागे सिम्पलचे वाक्य पाहिले, सिम्पल प्रेझेंट टेन्स, सिम्पल पास्ट टेन्स, सिम्पल फ्युचर टेन्स बघितला, कंटिन्युअसचे बघितली, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स बघितला। आता जो आपला तिसरा टप्पा आहे तो प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट टेन्स आहे। आणि यानंतरचा एक टप्पा होणार आहे जो की प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, सॉरी प्रेझेंट तिसरा टप्पा जो आहे ते मी नंतर तुम्हाला सांगेन। तर या ठिकाणी आता प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये काय लक्षात ठेवायचं आहे? हॅव हॅज आणि क्रियापदाचं तिसरं रूप, हॅव हॅज क्रियापदाचं तिसरं रूप। पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये आपला काय लक्षात ठेवायचं आहे? हॅड क्रियापदाचं तिसरं रूप। पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये तुम्ही काय लक्षात ठेवणार आहात? हॅड आणि क्रियापदाचं तिसरं रूप। आणि फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये लक्षात ठेवायचं आहे? शॅल हॅव किंवा विल हॅव आणि क्रियापदाचं तिसरं रूप, शॅल हॅव किंवा विल हॅव आणि क्रियापदाचं तिसरं रूप। ठीक आहे, तर आता आपण पाहूया प्रेझेंट परफेक्ट टेन्स। प्रेझेंट परफेक्ट टेन्स, आय हॅव रिटन अ बुक। आय हॅव रिटन अ बुक म्हणजे काय बेटा? मी पुस्तक लिहिलेले आहे। आय हॅव रिटन अ बुक। वी हॅव रिटन अ स्टोरी। मी गोष्ट लिहिलेली आहे। वी हॅव रिटन अ स्टोरी। त्यानंतर दे घ्या, दे हॅव
USA, tine USA la gelile ahe, crea purna zhalile ahe, tine atâta, he has played, he has played football, tine football khelile ahe, she has asked the questions. Tine prashna vicharlele ahe. E paha mitro, hyachyamadhye have kiwa has asa. I, we have cha de cha samor have yeto, he, she, it cha samor has yeto. Ani kriya padacha tisar rop he thelele asta. Tyanantar apan pudche vakya ghyuya. He has worked hard. He has worked. Yani khub katin kaam kelela ahe. Tyanantar she has refused. She has refused the interview. Tine interview nakarlela ahe. Interview. Așa paddhatina purna kalachi kriya ghadun geli apan anek vakya karu shakto ho mitro. Tyanantarcha vakya ghyuya de na apan de you na they have learnt english. You tyanantar apan naav ghya komal has closed closed komal has closed the hospital. Komal ne dawakhana band kelela ahe. Așa paddhatiche vakya hotat mitro. Ankin kahi vakya apan pahuya. Tyanantar gya Kedar has opened. Kedar has opened school. Kedar ne shala ughalili ahe. त्यानंतर घ्या we have eaten rice. आम्ही भात खाल्लेला आहे. we have written क्रियापदाचे तिसरे रूप येते मित्र हो प्रेझेंट परफेक्ट टेंस मध्ये. We have returned later. त्यानंतर जे वाक्य घ्या they have cleaned the house. He has repaired a TV. त्याने TV दुरुस्त केलेला आहे. He has repaired a TV. त्यानंतर she has listened news. तिने बातम्या ऐकलेल्या आहेत. You have called them. You have called them. You have talked. You have talked us. Tu amala sangilesi.
तर मित्रों ही सगळी वाक्य प्रेझेंट परफेक्ट टेन्स ची आहेत ह्याच्यामध्ये सब्जेक्ट आणि हॅव किंवा हॅज असता आणि क्रियापद तीस रूप आहे हे बघा हॅव वी हॅव दे हॅव ही हॅज सी हॅज यू हॅव आय हॅव वी हॅव यू हॅव दे हॅव आय हॅव वी हॅव यू हॅव दे हॅव म्हण रे दादा म्हण दीदी म्हण आय हॅव वी हॅव यू हॅव दे हॅव आय हॅव वी हॅव यू हॅव दे हॅव he has she has it has komal has ravi has he has she has it has komal has ravi has हे पहा i we you they च्या समोर have घ्या i we you they च्या समोर have घ्या he is she she it च्या समोर has घ्या मित्रो आणि क्रियापदाचे स्वरूप we have worked they have worked i have worked you have worked he has worked she has worked it has worked अशा पद्धतीने क्रियापदाचं तिसरं रूप ह्या वाक्यामध्ये येत असतं ही गोष्ट लक्षात ठेवा ह्याचं जर सूत्र तुम्हाला सांगायचं असेल सब्जेक्ट सब्जेक्ट प्लस हॅव हॅज हॅव किंवा हॅज प्लस वर्ब थ्री प्लस ऑब्जेक्ट सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस वर्ब थ्री प्लस ऑब्जेक्ट हे सूत्र लक्षात ठेवा मित्रो आता तुम्हाला एक घरचा अभ्यास आहे आता शिकमध्ये तुम्ही ह्याचं निगेटिव्ह करायचे पोरो सगळ्यांनी मन लावून निगेटिव्ह करा पोरो मन लावून निगेटिव्ह करा निगेटिव्ह करायचं काहीच अवघड नाही ह्याच्या पुढे फक्त नॉट घालायचं असतं पोरो आय हॅव नॉट रिटर्न अ बुक आय हॅव नॉट रिटर्न अ बुक वी हॅव नॉट रिटर्न अ स्टोरी वी हॅव नॉट रिटर्न अ स्टोरी दे हॅव नॉट गॉन टू यूएसए दे हॅव नॉट गॉन टू यूएसए ही हॅज नॉट प्लेड फुटबॉल he has not played football she has not asked the questions she has not asked the questions he has not worked hard he has not worked hard she has not refused the interview she has not refused the interview they have not learned english they have not learned english komali has not closed the hospital ya thikani not tumhi ghalaycha not tumhi lihun hecha negative karaycha mitro kedar has not opened the school we have not eaten rice we have not written letter they have not cleaned house he has not repaired the tv she has not listened the news news you have not called them ani you have not talked her paha hecha vakyancha sadhe vakya pan jhala ani hecha negative pan aplyala shiktal present perfect tense madhe mitro hi gosht mala ya tikani lakshat thevaychi ahe tar सब्जेक्ट प्लस हॅज प्लस वर्ब थ्री प्लस ऑब्जेक्ट हे कधीच विसरू नका पोरो कधीच विसरू नका सब्जेक्ट प्लस हॅज प्लस वर्ब थ्री प्लस ऑब्जेक्ट हे अजिबात विसरू नका ही गोष्ट लक्षात ठेवा तर ठीक आहे आणि ह्या ठिकाणी आजच्या आय हॅव रिटर्न अ बुक म्हणजे मी पुस्तक लिहिलेलं आहे आय हॅव रिटर्न अ स्टोरी मी स्टोरी लिहिलेली आहे मी आहे म्हणतो हे लक्षात घ्या दे हॅव गॉन टू यूएसए त्यांनी यूएसएला गेलेले आहेत ही हॅज प्लेड फुटबॉल त्यांनी फुटबॉल खेळलेला आहे she has asked the questions tine prashna vicharlele ahet he has worked hard tene kathin kaam kele ahe she has refused the interview tine interview nakarlela ahe they have learned english tene english shiklele ahe komal has closed the hospital komal le dawakhana band kele ahe kedar has opened the school kedar ne school ugadlele ahe we have eaten rice ami rice khallele ahe we have written letter ami patra lihilele ahe they have cleaned the house त्यांनी घर स्वच्छ केलेलं आहे ही हॅज रिपेअर्ड टीव्ही त्याने टीव्ही दुरुस्त केलेला आहे सी हॅज रिटर्न न्यूज लिसन न्यूज तिने न्यूज ऐकले आहेत यू हॅव कॉल्ड देम तू त्यांना बोलावलेलं आहे यू हॅव टॉक्ड अस तू आम्हाला सांगितलेलं आहे हे ह्याचे साधे वाक्य झाले होकारार्थी वाक्य झाले ह्याचं निगेटिव्ह कशा करायचं असेल वी हॅव नॉट रिटर्न अ स्टोरी आम्ही स्टोरी ऐकलेली नाही दे हॅव नॉट गॉन टू यूएसए ते यूएसएला गेले नाहीत ही हॅज नॉट प्लेड फुटबॉल त्यांनी फुटबॉल खेळला नाही सी हॅज नॉट आस्क्ड क्वेश्चन्स तिने प्रश्न विचारले नाही ही हॅज नॉट वर्कड हार्ड तिने कठीण काम केले नाही सी हॅज नॉट रिफ्युज्ड इंटरव्ह्यू तिने इंटरव्ह्यू नाकारलेला नाही दे हॅव नॉट लर्न्ड इंग्लिश त्यांनी इंग्लिश शिकलेली नाही कोमल हॅज नॉट क्लोज्ड हॉस्पिटल कोमलने दवाखाना बंद केलेला नाही केदार हॅज नॉट ओपनड स्कूल केदारने शाळा उघडलेली नाही वी हॅव नॉट इटन राईस आम्ही राईस खाल्लेला नाही we have not written letter ami patra lihilele nahi they have not cleaned house
आमी घर स्वच्छ के तेनी घर स्वच्छ के नाही ही हैज नॉट रिपेयर्ड टीवी तेनी टीवी दुरुस्त केला नाही शी हैज नॉट लिसन द न्यूज तेने न्यूज ऐकले नाही यू हैव नॉट कॉल्ड देम तुम्ही त्यांना बोलले नाही यू हैव नॉट टॉक्ड अस तू आमच्याशी बोललेला नाहीस तर ह्याच्यामध्ये परफेक्ट टेंस मध्ये क्रिया पूर्ण झालेली असते मित्रहो तर तुमच्या लक्षात आता प्रेझेंट परफेक्ट टेंस परफेक्टली लक्षात आला असेल प्रेझेंट परफेक्ट टेंस हा तुम्ही परफेक्टली लक्षात ठेवला असेल यानंतरच्या तासिकेमध्ये मी लगेच पास्ट परफेक्टची तासिका घेणार आहे मित्रो यानंतरची पुढची तासिका पास्ट परफेक्टची परफेक्टची घेईन त्याच्यानंतरची तासिक फ्युचर परफेक्टची घेईन म्हणजे आपला हा प्रेझेंट परफेक्ट टेंस पास्ट परफेक्ट टेंस आणि फ्युचर परफेक्ट टेंस ह्या कल्पना तुमच्या लक्षात येणार आहेत ठीक आहे थँक्यू धन्यवाद हॅव अ नाइस डे खूप अभ्यास करा आईचा ऐका पोरो वडिलाचा ऐका मोठ्या भावाचा ऐका आजीचा ऐका आजोबाचा ऐका कारण या सगळ्यांच्या सांगण्यामध्ये तुमचं आणि फक्त तुमचंच कल्याण होणार आहे खूप खूप अभ्यास करा धन्यवाद थँक्यू हॅव अ नाइस डे गुड बाय